शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. देव नाही तिथे. काय होय, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. ते तुला सहज भेटले म्हणून तुला त्यांचं महत्व कळलं नाही. तुझ्या भक्तीवर ते प्रसन्न झाले याचा अर्थ त्यांनी तुला कधीही भेटावा असा होत नाही. देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस. देवांची बायको होण्याचं स्वप्न बघते आहेस ना. माझ्या मनात असलं काय बी नाही. अहो, ज्यासनी मी हा देव मानला ती तत्सम दिनात आली की आता माय बी तेच आणि बाप बी तेच. अशा अंधारात का बसली आहेस? अंतर दिव बी लावलं नाहीतीस? बरं वाटतंय अगं असं. एक विचारू का? काल आल्यापासून बघत्या तुला गप गप आहेस. धड काय बोलनास बी? काय झालं तिथं वाड्यामध्ये? देवासने भेटाय गेले होते पण देव नाही भेटले. पर तिथं देवी भेटल्या. काय म्हणल्या देवी? त्यांच्या मनात जे काय होत ते समज बोलून मोकळ्या झाल्या त्या. पर असं काय बोलल्या त्या? जर हे स्वप्न तुझ्या मनात असेल तर हे स्वप्न विसरून जा, कारण तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आणि जोवर तुझ्या मनात ही इच्छा आहे तोवर देव तुला कधीही भेटणार नाही. काय सांगतेस? म्हणजे तुला बी देवांसंग लगीन करायचंय असं वाटतंय तेस नी? मी त्यांना लय समजवायचा प्रयत्न केला का माझ्या मनात असं काय बी नाही आहे. पर आता हो गा, तू त्याचा विचार करू नकस. आता देव भेटत्याल तेव्हा तेच माझ्या मनाचं समाधान करतात. देव भेटत्याल तेव्हा भेटत्याल. पर तू दोन घास खाऊन घे आता. नाही ना ग, न गय मला. अग, पर का नाही म्हणतेस? जो पतूर देव भेटत नाहीत, मला दर्शन देत नाहीत ना, तो पतूर मी काय बी खाणार नाही बघ. अग, पर तू जा जा बर जा. आज बराच वेळ ध्यानस्थ होतीस पार्वती. हो स्वामी. मगाशी सुद्धा मी कक्षात येऊन गेलो पण तुझी साधना सुरूच होती. पण मी काही त्यात व्यत्यय नाही आणला. आज कसला विचार करत होतीस इतका वेळ? स्वामी, आज दिवसभर मला कैलासाची आठवण येते. कैलास आठवला, आपला शिवलोक आठवला आणि मग काशीमध्ये असतानाचे आपले दिवस आठवले. तिथे असताना घालवलेले क्षण माझ्या डोळ्यासमोरून गेले. स्वामी,
तुम्ही भैरवाला ब्रह्मदेव यांचं गर्भहरण करायला सांगितलं आणि त्याने त्यांचे पाचवे मस्तक छाटले. परिणाम स्वरूपी तुम्हाला काशी नगरीची निर्मिती करावी लागली आणि आपण काशीचा कोतवाल म्हणून भैरवाची नियुक्ती केली. हे सगळं आठवलं मला. पण आज हे सगळं का आठवतंय तुला? पण आज दिवसभर काशी नगरीतल्या गोष्टी आठवत आहेत. नदीचा तो काठ, तिथली मंदिर, तिथले लोक, हे सगळं आठवत आहे मला. असं वाटतंय पुन्हा आपण तिथे जावं. मी समजू शकतो पार्वती की आपण एकाच वेळी कैलासात आहोत आणि काशीमध्ये सुद्धा आपण सगळीकडे आहोत पार्वती. होय स्वामी, पण तरी देखील वाटलं मला तसं. त्याचा अर्थ तुझ्या ध्यानात येतोय का पार्वती? काय स्वामी? याचा अर्थ हाच की आपली इथून जाण्याची वेळ समीप आली आहे पार्वती. स्वामी, तुम्ही म्हणाला आहात तसंच असेल. त्याशिवाय ती गोष्ट इतक्या प्रकर्षाने मला जाणवणार नाही. आपलं इथलं कार्य संपत आलंय पार्वती आणि आता भैरवाच्या ह्या राज्यात अंश रूपात राहून पुन्हा आपल्या शिवलोकात कैलासात जायची वेळ आली. मग स्वामी, आपण कधी प्रस्थान करायचं आहे? जेव्हा तू तुझं कार्य पूर्ण करशील तेव्हा. कार्य? हो. कोणतं कार्य स्वामी? पार्वती म्हणून तू जोगेश्वरीला दर्शन दे. पण त्याने काय होणार आहे स्वामी? तिच्या कोहम प्रवासाला सुरुवात होईल आणि त्याचे उत्तर तिला मिळेल. जोगेश्वरी कोण आहे याचा साक्षात्कार तिला होणं, ह्याच्याबद्दल तुम्ही बोलताय ना? हो पार्वती, आणि हे आपल्या जाण्याआधीच व्हायला हवं. कारण तिच्या ह्या प्रवासात तिला अनेक प्रश्न पडू शकतात आणि त्याचं समाधान तुला करायचंय पार्वती. पण मला एक प्रश्न पडलाय स्वामी. काय स्वामी? आपण हे कार्य इतरत्र कुठेही असताना करू शकतोच ना? हो, करूच शकतो. मग ते इथेच थांबून का करायचं आहे? त्याला एक विशिष्ट कारण आहे पार्वती. कोणतं कारण स्वामी? कारण ह्या रूपात असताना तिला झालेला साक्षात्कार आपण बघू आणि मगच आपलं हे रूप सोडून आपल्या मूळ रूपात त्या दोघांना दर्शन देऊ. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.